नमस्कार. मी मुबीन, एमकेएनचे आरोग्य मंत्री, या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुप्रिया डोंगरेजी. ते आपल्याला महिलांच्या आरोग्याबद्दल पुढचे मार्गदर्शन करतील. नमस्कार. आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये पुढे आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचे काम खूप प्रमाणात वाढले आहे, त्यामुळे त्यांना योग्य डाएट व व्यायाम मिळत नाही. स्त्रियांच्या मुख्यतः इन्फर्टिलिटी, युटराईन फायब्रॉइड, PCOD इत्यादी कारणांचे मूळ कारण म्हणजे योग्य डाएट व व्यायामाचा अभाव. श्री नारायण धाम येथे आयुर्वेद व निसर्गोपचार हे उपचार मुख्यतः केले जातात. यामध्ये निसर्गोपचारमध्ये कोलॉन थेरपी, हायड्रोथेरपी, षटकर्म ही कर्म आयोजले जातात. व आयुर्वेदामध्ये मुख्यतः जर स्त्रीविषयक रोगांवरती आपण उत्तर बस्ती, योग बस्ती, काल बस्ती, पंचकर्मापैकी वमन, विरेचन, रक्तमोक्षण इत्यादी उपचार केले जातात. प्रत्येक पेशंटच्या प्रकृतीप्रमाणे त्यांना उपचार आयुर्वेदिक व निसर्गोपचार डॉक्टरांद्वारे दिले जातात. येथे येणारे पेशंटसाठी आपण डाएट, योगा व थेरपी हे तिन्ही ट्रीटमेंट एकत्र दिले झाल्यामुळे येथील रिझल्ट्स खूप प्रमाणात लवकर मिळतात. मागच्या 8 वर्षापासून मी शुगरनी खूपच त्रस्त झाले होते. माझं जे डायबिटीस होतं ते प्रेग्नन्सी इंड्यूस्ड होतं. जनरली प्रेग्नन्सी इंड्यूस्ड डायबिटीस रिकवर होतं, पण माझ्या केसमध्ये ते झालं नव्हतं. मी जेव्हा सगळ्यांच्याकडून ऐकलं की नारायण धाम म्हणून एक माझ्या खूपच जवळ असे एक उत्कृष्ट आरोग्यसेवा देणारी एक संस्था आहे, पण मला माहिती नव्हतं इथे यायच्या आधी की इथे इतकं उत्कृष्ट असेल. की मी असं म्हणेन की हा जमिनीवरचा स्वर्ग आहे, जिथे माणसातला माणूस जागा केला जातो. खूप पॉझिटिव्हली डोंगरे सर आम्हाला सांगतात की तुम्ही इथे या, तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहा. निसर्ग हाच तुमचा बेस्ट मेडिसिन्स आहे. इथलं जे अन्न तुम्ही ग्रहण करता ते माझं औषध आहे. याच्यानंतर तुम्हाला कुठलेही वेगळ्या ॲलोपॅथीची औषधं घ्यायची गरज नाही आहे. सरांचं एकच मत आहे की तुम्ही इथे आल्यानंतर ज्या काही गोष्टी फॉलो करता किंवा जी काही तुमची ट्रीटमेंट आहे ती व्यवस्थित तुम्ही इथे येऊन सरेंडर व्हा. म्हणजे तुम्ही जे काही तुमचे टेन्शन्स आहेत ते सगळे गेटच्या बाहेर सोडून या. त्या पद्धतीने मी माझं सगळं जे काय आहे ते गेटच्या बाहेर सोडून आले होते. इथे जेव्हा आले तेव्हा एकच इच्छा होती की माझं जे डायबिटीस आहे, जे मला 8 वर्षापासून त्रास देत होतं, एकच ध्येय होतं की या डायबिटीसचा इथे येऊन गळा दाबायचा आहे. आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मी इथे आल्यानंतर 4th दिवशी माझं जे इन्सुलिन होतं 40 युनिट ते बंद झालेलं आहे. इथे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी शिकले ती ही की माणसाने खूप पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल, जर का तुमचा जगण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल, तर तुम्ही जी काही औषधं घेता किंवा ज्या काही तुमच्या ट्रीटमेंट घेता त्या तुमच्यावरती योग्य प्रकारे काम करू शकतात. डायबिटीसला इतकं कंटाळ्याचं कारण हे असं होतं की मी एका कंपनीत काम करते जिथे मला वारंवार फिरावं लागतं. त्यावेळेस इन्सुलिन कॅरी करणं ते घेणं खूपच त्रासदायक पडायचं. तर त्याच्यामुळे असं होतं की कधी एकदा या इन्सुलिनपासून सुटकारा मिळेल. डॉक्टर, सध्या मेनोपॉज हा एक खूप वाढत्या प्रमाणात आपल्याला दिसतोय, तर याबद्दल आपण काय सांगाल? मेनोपॉज म्हणजे साधारण वयाच्या 50 ते 60 वयामध्ये महिलांना जे मासिक रजस्त्राव आहे तो बंद होणे, यामुळे हॉर्मोनल चेंजेसमध्ये खूप ड्रास्टिक चेंज होतो. त्यामुळे महिलांमध्ये आपल्याला इरिटॅबिलिटी वाढलेली व हॉट फ्लशेस इत्यादी सिम्टम्स दिसतात. जसं लग्नानंतरचे इन्फर्टिलिटी, युटराईन फायब्रॉइड्स व वयस्कर महिलांमध्ये मेनोपॉजल सिम्टम्स व इरिटॅबिलिटी वाढते. हे प्रत्येक वयोगटाप्रमाणे येथे वेगळी वेगळी चिकित्सा दिली जाते. PCOD साठी येथे नॅचरोपॅथीद्वारे व आयुर्वेदाद्वारे शोधनादी कर्म जसे कोलॉन थेरपी, लघुशंख प्रक्षालन, षटकर्म व आयुर्वेदामधील वमन, विरेचन इत्यादी पंचकर्मांपैकी योग्य ते कर्म ॲडवाईस करून व स्थानिक उपक्रमांमध्ये बस्ती, उत्तर बस्ती हे कर्म ॲडवाईस केले जातात. या कर्मांसोबतच त्या पेशंटला त्यांचं योग्य डाएट व योगामधील त्यांना उपयोगी पडणारे विविध आसन केले जातात. सध्याच्या वाढत्या व धावत्या युगात महिलांना इन्फर्टिलिटीची समस्याने जास्त सामोरे जावं लागतं, तर डॉक्टर आपण काय सांगाल की इन्फर्टिलिटीबद्दल काय काळजी घ्यायला हवी व कशी काळजी घ्यायला हवी? आपण बरोबर म्हणले की सध्याच्या वाढत्या प्रमाणात इन्फर्टिलिटी हा खूप मुख्य विषय आहे. इन्फर्टिलिटीमध्ये साधारणतः पूर्ण कपलला ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता असते.
या मधल्या काळात येणाऱ्या आणि चालू काळात कुठेतरी इन्फर्टिलिटीचे विषय वाढताना महिला दिसत आहेत, याचे कारण काय, आपण काय ऑब्झर्वेशन केलं? अगदी बरोबर आहे, आजकाल महिला सर्व क्षेत्रात पुढे जात आहेत हे आपल्याला माहीतच आहे, पण त्याबरोबर त्यांचं जे डेली रुटीन आहे ते व्यवस्थित फॉलो केलं जात नाही. त्यांना घरचं सगळं बघून ते पुढचे कामं करतात, त्यामुळे त्यांचं आहार व्यवस्थित घेतला जात नाही. ते आधी मोस्टली बिईंग अ वुमेन ते आधी आपल्या घरच्यांचाच आधी काळजी घेतात, त्यामुळे त्यांचं डाएट व व्यायाम योग्य होत नाही. जे पण काही होतं म्हणजे त्यांना वाटतं की आपण एवढं जातो वगैरे, तर ते फक्त एक्झर्शनमध्ये काउंट केलं जातं, ते व्यायाममध्ये होत नाही. हे सिम्पल गोष्टींचं जेव्हा जास्त फ्रिक्वेन्सी वाढत जाते त्यामुळे पुढे असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे कुठेतरी आहाराची कमतरता आपल्याला दिसून येत आहेत आणि शारीरिक जी मेहनत घ्यायला हवी ती कुठेतरी कमी पडते आहे. म्हणजे ग्राउंडवरती जाऊन खेळणं, सहभाग घेणं प्रत्येक स्पर्धेत, किंवा व्यायाम करणं, मूळ म्हणजे व्यायाम आणि आहार या गोष्टीत कुठेतरी आपल्याला कमतरता दिसते आणि त्यामुळेच हे रोगाचे प्रमाण आपल्याला तरुण तरुणीत वाढताना दिसतं. याचे मूळ कारण हे बेसिक हेच असतं. इथे श्री नारायण धाममध्ये आम्ही त्यांना त्याप्रमाणे व्यवस्थित चिकित्सा ॲडवाईस करतो, ज्यामुळे ते घरी जाऊनही हे फॉलो केलं व्यवस्थित तर त्यांना काही औषधोपचाराची पुढे गरज नाही पडत. फक्त त्यांना एक लाईन ऑफ ट्रीटमेंट सांगायची गरज असते. वजनही वाढलेलं होतं, मी इथे 8 दिवस ट्रीटमेंट घेतली, मला खूपच छान वाटलं आणि व्हिरिकोज वेनचा त्रासही कमी झाला, पोटाचा घेर कमी झाला 2.5 इंचाने आणि इथे मला खूपच एकदमच छान वाटलं, असं एकदम फ्रेश वाटलं आणि माझं HB पण फार कमी होतं तर मला आतून फ्रेशनेसपणा नव्हता, तो इथे आल्यानंतर मला फार चांगल्या पद्धतीने जाणवला आणि शरीरामध्ये एनर्जी ऊर्जा खूप निर्माण झाली अशी इथे आल्यानंतर. लघुशंख प्रक्षालन केल्यानंतर तर खूपच फ्रेश वाटलं. तर 7 दिवसाचा मी कोर्स केलेला आहे इथे आणि माझं 3-3.5 किलो वजन कमी झालं. इंचेसमध्ये भरपूर फरक पडला मला, जवळजवळ 4-5 इंच माझं पोट कमी झालं, बाकीचं पण 3-3.5-2 इंच म्हणजे मला जे हवं होतं ते माझं सगळं काही कमी झालेलं आहे. आणि इथून पुढे मी प्रत्येक वर्षातून 2-3 वेळा इथे येणार आहे कारण की मला ट्रीटमेंट इथे खूप छान मिळालेलं आहे. इन्फर्टिलिटीमध्ये श्री नारायणधाम येथे कपलला ट्रीटमेंट दिली जाते, ज्यामध्ये मेल पेशंटसाठी पण उत्तर बस्ती व शुद्धिक्रिया केली जातात व फिमेल पेशंट्समध्ये उत्तर बस्ती, विविध प्रकारचे बस्ती, काल बस्ती, योग बस्ती, स्नेहन स्वेदन, वमन विरेचन इत्यादी पंचकर्म व योग्य तो डाएटद्वारा आमचे आयुर्वेदिक व नॅचरोपॅथी विशेषज्ञ डॉक्टरांद्वारे ट्रीटमेंट दिली जाते. मी काही केस शेअर करू इच्छिते. आमच्या येथे साधारण 1 वर्षापूर्वी 8 वर्षांसाठी प्रायमरी इन्फर्टिलिटीचे कपल आले होते. त्यांचे म्हणजे त्यांचे वय पण जे ते म्हणजे साधारण वयस्कर असे पेशंट नसताना महिला पेशंटचे वय 25 व पुरुष पेशंटचे वय 28 असे होते. त्यांचं मेन कारण आम्हाला हे लक्षात आले की त्यांच्यामध्ये ताणतणाव स्ट्रेस खूप असल्यामुळे योग्य ते हॉर्मोन प्रोडक्शन व्यवस्थित होत नाही. त्यासाठी आम्ही त्यांचे शुद्धिक्रिया केले व त्यांना योग्य डाएट प्लॅन केला व त्यामुळे रिझल्ट्स खूप प्रमाणात लवकर मिळाले. मी आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्समध्ये सांगेन की येथे येणारे जे पण इन्फर्टिलिटीचे पेशंट्स आम्ही पाहिले आहेत त्यामध्ये 100% रिझल्ट्स आहेत. आमच्या प्रेक्षकांना या मुलाचे मार्गदर्शन दिले त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर उमेश कुमार डोंगरे, ते आपल्याला श्री नारायणधाममधील असलेल्या वेगवेगळ्या उपचाराबद्दल माहिती देतील. नमस्कार. श्री नारायणधाममध्ये असणाऱ्या सर्व उपचार पद्धती याच्याबद्दल प्रथमतः सर्व माहिती देऊ इच्छितो की परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री नारायणधामची निर्मिती झाली. गेल्या 3 वर्षामध्ये देशविदेशातून असंख्य लोक डायबिटीससाठी नारायणधाममध्ये दाखल झाले. डायबिटीससाठी जे आलेली सर्व लोक होती ती आपल्या सर्व साखर डायबिटीस कंट्रोल करून नारायणधाममधून
चांगल्या पद्धतीने आज आम्ही जीवन जगताना पाहतोय. तर नारायणधाममध्ये असं काय आहे की जगातली लोक नारायणधाममध्ये यायला लागली? नारायणधाममध्ये योग, षटकर्म, त्याबरोबर ती निसर्गोपचार, आयुर्वेद, पंचकर्म, त्याबरोबर असणाऱ्या फिजिओथेरापी, डाएट आणि इथलं असणारं सुंदरसं वातावरण, कारण पुरंदरच्या पायथ्याशी वसलेलं हे श्री नारायणधाम योग निसर्गोपचार आयुर्वेदिक संशोधन केंद्र बघता बघता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचलं. आणि वस्तुस्थिती पाहिली तर महाराष्ट्रातले नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानमधून बाहेरच्या देशातून काही लोक इथे यायला लागले. हा डायबिटीज काय आजार नाही आहे. वस्तुस्थिती पाहिलं तर डायबिटीजला हा डायबिटीज इरेग्युलर लाईफस्टाईल म्हणता येईल त्याला, किंवा आपल्या खाण्याच्या काही चुकीच्या पद्धती असू शकतील, व्यायामाचा अभाव असू शकेल, तणाव असू शकेल आणि त्याच्याबरोबर असणारी हे जेनेटिक एक कारण पण असू शकेल. त्याच्यामुळं पण डायबिटीजसारखे आजार आज आपल्या समोर दिसायला लागले. डायबिटीज जर आपण व्यवस्थित पद्धतीनं जर मेंटेन केलं तर मी सांगू इच्छितो की इथले काही उदाहरण तुम्हाला सगळे पाहायला मिळतील की येणाऱ्या काही 3-4 दिवसामध्येच इथली सर्व ट्रीटमेंट सुरुवात करतानाच आम्ही पहिल्यांदा साखर चेक करून घेतो. प्राथमिक अवस्थेलाच आम्ही त्यांची फास्टिंग आणि पी पी चेक करून घेतो, युरिन रुटीन चेक करून घेतो, त्यांचा HbA1c एकदा मी टेस्ट करून घेतो. ज्या साखरेच्या ज्या लागणाऱ्या काही टेस्ट आहेत त्या सगळ्या टेस्ट आम्ही इथं नारायणधाममध्ये प्राथमिक वेळेस सगळ्या टेस्ट करतो. त्यांचे पास रिपोर्ट आम्ही सगळे पाहतो आणि त्याच्यावरती आम्ही या सर्व उपचार पद्धती सुरुवात करून घेतो. नारायणधाममधला येणारा प्रत्येक रुग्ण हा सकाळी 5-4:30 वाजता उठतो. 5 वाजता त्याला प्राथमिक अवस्थेमध्ये त्याला पहिलं एनिमा दिला जातो. म्हणजे असं म्हटलं जातं की 5 वाजता ज्यावेळेस उठतो हा पेशंट्स त्यावेळेस त्याचं पोट साफ, तर आयुर्वेदामध्ये कहावत आहे ज्यांचं पोट साफ तर त्याचे 100 आजार माफ. कारण पहिली प्राथमिक अवस्था ही पोटापासून साफ केली जाते, मलमूत्र याचं विसर्जन प्रॉपर केलं जातं, त्याबरोबर ते त्यांच्याबरोबर षटकर्मक्रिया असतील, जलनीती असेल, सूत्रनीती असेल, आयवॉश असेल, कुंजल असेल, नश्य नावाची ट्रीटमेंट असेल, त्यानंतर सकाळी हर्बल काढा दिला जातो आणि रोज सकाळी 1 तास योग नावाची क्रिया, ती क्रिया त्यांच्याकडून करून घेतली जाते. आणि या सकाळच्या आल्हाद वातावरणामध्ये सकाळी 7 ते 8 मध्ये त्यांचे 1 तास वॉकिंग करून घेतलं जातं. 8 मध्ये त्यांचा खूप सुंदरसा नाश्ता नारायणधाममध्ये त्यांना दिला जातो. तर त्या नाश्त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे 1 हप्त्याचे 7 दिवसाचे 7 स्प्राउट्स नारायणधाममध्ये त्यांना दिले जातात. वेगवेगळे ज्युसेस, किंवा ज्यूस ज्याला नारायणी ज्यूस म्हणतात, नारायणधाममध्ये एक वेगळ्या पद्धतीचा ज्यूस इथं आम्ही डेव्हलप केला आणि त्या ज्यूसने द्यायला लागलो की तो ज्यूस आम्ही त्यांना देतो, त्याबरोबर ड्रायफ्रूट देतो, प्रोटीनयुक्त डाईट आम्ही त्यांना देतो, त्याबरोबर ती बाकी परत डॉक्टर लोकांचे सगळ्या चेकअप होतात आणि त्यानंतर सर्व ट्रीटमेंट्स होतात. नारायणधाममध्ये ट्रीटमेंट्स काय होतात? नारायणधाममध्ये एक अत्याधुनिक ट्रीटमेंट्स आम्ही द्यायला सुरुवात केल्या की नॅचरोपॅथी काय आहे, निसर्गोपचार काय असावं, कशा पद्धतीची ट्रीटमेंट निसर्गोपचार पद्धतीमध्ये आणि योग पद्धतीने जाऊन दिली जाते. तसं नारायणधाम हे ऑलरेडी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसले गेलेले आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही साईटने पाहिलं तर हा व्ह्यू, सुंदर व्ह्यू, इथं मोराचे आवाज, निसर्ग काय असतो हा पाहण्यासाठी लोकांना स्वित्झर्लंडमध्ये जायची गरज लागत नाही, तर ते नारायणधाममध्ये आल्यानंतर तुम्हाला हा निसर्ग तुम्हाला पाहायला मिळेल. कारण समुद्र सपाटीपासून सगळ्यात हायस्ट लेवलला असणारं हे पुरंदरचं ठिकाण, त्या ठिकाणी येणारी खूप साफसुथरी हवा, त्या खिंडीतून येणारी माणसाला आलद वाटते आणि तुम्हाला सगळ्यात जास्त ओझनवायू इथं मिळतो. त्या ओझनवायूमुळे माणसाच्या शरीरामध्ये एनर्जी मिळते. नारायणधाममध्ये वेगवेगळे प्रकारचे मसाज दिले जातात. आपण एक मसाज म्हणजे एकदा बॉडीला रिलॅक्सेशन करण्यासाठी एक मसाज देतो, तिथं नारायणधाममध्ये स्क्रब मसाज असतील, ऑइल मसाज असतील, डीप टिश्यू मसाज असतील, स्वीडिश मसाज असतील, थाय मसाज असतील, पोटली मसाज असतील, केरेलियन मसाज असतील, त्याबरोबर ती स्टोन मसाज असतील, व्हायब्रो पावडर मसाज असतील, त्या रिलेटेड एप्सम सॉल्ट्स मसाज असतील, असे 13-14 प्रकारचे मसाज प्रत्येक दिवशी ह्या 45 मिनिटाचा मसाज दिला जातो. आणि त्या रिलेटेड आमची वेल टीम त्यांच्यावर एवढ्या पद्धतीने प्रॉपर काम करते आणि त्याबरोबर त्यांना परत पाणी पिऊन त्यांना वेगळी अत्याधुनिक पद्धतीची स्टीम तुम्हाला पाहायला मिळेल की ती स्टीम त्यांना दिली जाते आणि त्याच्यातून सर्वात रंध्रातून हा खूप सारा कचरा शरीरातून बाहेर काढला जातो आणि माणूस एकदम रिलीफ होतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या बस्ती दिल्या जातात की हार्ट बस्ती असेल, जानू बस्ती असेल, सर्वायकल बस्ती असेल, नेत्र बस्ती असतील, उदर बस्ती असतील, अशा वेगवेगळ्या बस्तीज, वेगवेगळे लेप, वेगवेगळे पॅक,
नारायणधाममध्ये दिले जातात आणि त्यानंतर दुपारचं जेवण त्यांना दिलं जातं. तर दुपारच्या जेवणामध्ये पण मी म्हणेल की डायबिटीजमध्ये वस्तुस्थिती पाहिलं तर आहार एक खूप महत्त्वाची भूमिका करतं. मी पहिल्यांदाच सांगितलं की डायबिटीज होण्याचे काही कारण आहेत. जर प्रॉपर एक्सरसाइज झाली आणि शरीरामध्ये नसणारं जे कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहे जर ते प्रमाण कंट्रोलमध्ये जर ठेवायचं असेल तर पहिले एक्सरसाइज करणं, सकाळी उठून आणि संध्याकाळी उठून हे करणं एकदम मस्ट आहे. तर त्यासाठी तुमची प्रॉपर एक्सरसाइज असावी. त्यासाठी ती त्याबरोबर ती डाईटही खूप महत्त्वाचं आहे. डाईटबरोबर इथं विदाऊट केमिकल व्हेजिटेबल्स तुम्हाला दिल्या जातात, व्हेजिटेबल्स सूप दिले जातात, व्हेजिटेबल भाज्या दिल्या जातात. त्या फक्त खाण्यासाठी नाही तर त्या दोन दोन तीन तीन कटोरी पिण्यासाठी दिल्या जातात. त्याबरोबर ती सलाड दिलं जातं अशा पद्धतीचं डाईट. आणि त्याबरोबर जर भूक असेल तर एखादा गव्हाचा फुलका आणि ताक अशा पद्धतीचं. आणि ते ताक पण गाईचं नसून तर ते सोयाबीन ताक आहे, कारण प्रोटीनयुक्त डाईट मिळावं म्हणून अशा पद्धतीचं डाईट नारायणधाममध्ये प्रिस्क्राईब केलं जातं. दुपारी थोडी रेस्ट दिली जाते 2:30 वाजता परत, कारण डोळ्यात डायबिटीजमुळं डोळ्यावरती परिणाम होतात. तर त्या डोळ्याच्याही ट्रीटमेंट्स नारायणधाममध्ये दिल्या जातात. त्याबरोबर ती असणारी शरीरामधले हीट, कारण न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम पायामध्ये पण भरपूर आग होते, कारण समस्या बऱ्याच असतात डायबिटीजमध्ये. डायबिटीज हा एक रोग असा आहे की दिसताना दिसतो की एकच आजार आहे, पण त्याच्यामुळे असे खूप सारे कॉम्प्लिकेशन होतात. मग ते न्यूरोनमध्ये कॉम्प्लिकेशन होतात, रिनलमध्ये होतात, नेफ्रोलॉजिकल होतात, रेटिनामध्ये प्रॉब्लेम होतात, डोळ्याची आग होते, पायाची आग होते, अंगामध्ये लया लया निर्माण होतात. ज्या दिवशी आम्ही तो मातीचा पॅक पोटावरती ठेवतो तो ठेवताना तो खूप थंड असतो, पण ज्यावेळेस तो काढतो पॅक त्यावेळेस तो अर्ध्या तासानंतर फूल गरम झालेला असतो, म्हणजे सगळी हीट बाहेर काढतो. त्यावेळेस आम्ही काही किडनीचे काही प्रॉब्लेम्स डायबिटीजमुळे निर्माण होतात, किंवा क्रिएटिन वाढतं, युरिया वाढतो, किंवा त्यासाठी आम्ही त्यांना किडनी पॅक देतो, लिव्हर पॅक देतो, GS पॅक देतो. असे पॅक देऊन आम्ही त्यांना रेडी करतो आणि 3 नंतर मग आम्ही पुढच्या ट्रीटमेंटला देतो. त्यांना सोनापात देतो, हायड्रोथेरापीच्या खूप साऱ्या ट्रीटमेंट देतो, शिरोधारा देतो, पावडर व्हायब्रो मसाज देतो. असा असंख्य असं फिजिओ काही आहे. असं नाही की डायबिटीजमुळे पण सांध्यामध्ये पण काही परिणाम होत आहेत, तर त्या सांध्यातल्याही डायबिटीजसाठी आम्ही त्यांनाही ट्रीटमेंट आम्ही नारायणधाममध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंट देतो. फूड डिटॉक्सिफाईड नावाचे ट्रीटमेंट्स, पायामध्ये होणारी आग, पायामध्ये होणारे सगळे कॉम्प्लिकेशन्स, जर आम्ही ते फूड डिटॉक्सिफाईडचे मशीन्स लावतो त्यावेळेस खाली पायामधून पाणी, ज्यावेळेस आपण पायामध्ये त्या बकेटमध्ये पाणी ठेवतो ते पाणी एकदम असं नॉर्मल आपल्या पाण्यासारखं पाणी असतं, पण अर्ध्या पाऊण तासानंतर ते फूड डिटॉक्सिफाईड ही ट्रीटमेंट कंप्लीट होते त्यावेळेस ते पायामधून काळं 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 पाणी बाहेर निघताना तुम्हाला दिसतं. म्हणजे जशी एखाद्या गाडीची सर्व्हिसिंग होते तशी नारायणधाममध्ये सर्व माणसाच्या देहाची शुद्धी होते. आणि त्या शुद्धीमुळं मेन शरीरामधले असणारे डायबिटीजमुळं झालेले छोटे मोठे सगळे कॉम्प्लिकेशन आहेत, हे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला जायला संधी मिळते. डायबिटीज हा आजार मुळापासून पहिला बरा करण्यापेक्षा त्याच्या आल्याबरोबरचे साईडचे जे काही साईड इफेक्ट आहेत हे साईड इफेक्ट मात्र नारायणधाममध्ये पूर्ण केले जातात. आणि त्याचा फायदा ह्या येणाऱ्या सर्व रुग्णाला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर मग मात्र 4 वाजता एकदा ज्यूस दिला जातो, एखादा फ्रूट्स किंवा काय खाकरा खायला दिला जातो, हर्बल टी, आमच्या इथे एक स्पेशल ग्रीन टी ज्याला हर्बल टी म्हणता येईल, स्वतःचं नारायणधामचं प्रोडक्शन्स हर्बल टी हे इथं दिलं जातं. त्याच्यामुळे ते जनरली पोटही साफ होतं आणि ॲसिडिटीचा प्रकार नारायणधाममध्ये होत नाही आहे. आणि त्याच्याबरोबर ते अजून संध्याकाळी मात्र परत संध्याकाळी योगा दिला जातो 7:30 ते 8. मी दिनचर्या का सांगतो की नारायणधाममध्ये का दिनचर्या इतकी सुंदर आहे, 7:30 ते 8 योगा असतो आणि त्यामध्ये त्यात काही लोकांना त्या योगाच्या सत्रामध्ये मुझे कुछ कहना आहे, आपल्या मनातली काही गोष्ट सांगण्यासाठी आम्ही वेळ देतो, कारण इथं राहणारा प्रत्येक माणूस हा 1 हप्ता 2 हप्त्यासाठी राहत असतो. त्याच्या एंटरटेनमेंट त्याला स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसाठी तयार केलं जातं, कारण जोपर्यंत तो आतून बरा होत नाही आहे तोपर्यंत हा डायबिटीज नावाचा रोग त्याच्या रक्तातली साखर त्याच्या ब्लड रिपोर्टमध्ये किंवा त्याच्या रिपोर्टमध्ये ते प्रॉपर दिसू शकत नाही आहे. म्हणून त्यालाही आतमधूनही मोकळं केलं जातं, त्याला एंटरटेनमेंटचे प्रोग्राम दिले जातात आणि संध्याकाळी परत 8 ते 9 मध्ये त्याला गव्हाचा दलिया असेल, व्हेजिटेबल असतील, सूप असतील, खाकरा असतील, फ्रूट्समध्ये मात्र पपई असेल, त्याच्याबरोबर ती ॲपल असतील, पेअर्स असतील, डाळिंब असेल, अशा पद्धतीचे फ्रूट्स त्याला दिले जातात. आणि संध्याकाळी मात्र परत जिरा वॉटर पाणी दिलं जातं आणि संध्याकाळचं रात्रीचं 9 ते 10 चेकअप करून थोडासा वॉक करून मग नंतर त्यांना शत पावली चालून रात्री झोपण्यासाठी दिलं जातं. हा दिनचर्या 5 ते 10 ही जी दिनचर्या आहे ही दिनचर्या खूप महत्त्वाची दिनचर्या नारायणधाममधली ठरली जाते. तर माणसाची शुगर असावी किती हा एक महत्त्वाचा विषय आहे.
कारण जेवणाच्या अगोदर सकाळची फास्टिंग शुगर 120 असावी आणि जेवण केल्यानंतर ती साखर 160 ते 180 दरम्यान असावी. जर त्या पद्धतीची शुगर असेल तर आपण डायबिटिक रुग्ण असू शकणार नाही, कारण त्याच्यावरती जर साखर असेल आपली तर ते आपण डायबिटिक्स रुग्ण असेल. मला म्हणून सर्व आज श्रोत्यांना सगळ्यांना जे ऐकत आहेत त्यांना मला सांगू इच्छितोय की त्या सर्व लोकांनी डायबिटीससाठी पहिलं महत्त्वाची गोष्ट सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास तरी व्यायाम करत करा. सकाळी 1 तास कंपल्सरी योगा करा, संध्याकाळी 1 तास व्यायाम हा तुमचा वॉक असला पाहिजे आणि वेळेवरती खाणं फिक्स करा. तुमची खाणं हे खूप महत्त्वाचं आणि त्याच्याबरोबर ते मी म्हणेल की सीर सलामत तो पगडी सलामत. तुमचा देह चांगला आहे तर तुम्ही सर्व काही काम करू शकणार आहे. जर तुमचा देह चांगला नसेल तर या आयुष्यामध्ये आपण काही काम करू शकणार नाही आहे. पण मला मेंटली आणि फिजिकली फिट राहायचं असेल तर मला ह्या डायबिटीसला पहिले कंट्रोल करायचं असेल आणि डायबिटीस कंट्रोल करायचं असेल तर नारायणधाममध्ये येऊन राहणं अत्यंत गरजेचं आहे. नारायणधाममध्ये येऊन ही जीवनाची एक घडी बसवायची आहे आणि ही जीवनाची जर घडी तुमच्या लाईफमध्ये बसली तर मात्र तुमचा डायबिटीस कंट्रोल आला म्हणून समजा त्याच्यावरती. आजकाल आम्ही नारायणधाममध्ये हे पण कॉम्प्लिकेशन पाहतोय की डायबिटीसचे 2 प्रकार आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. कारण टाईप 1 जनरली हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. आज लहान लहान मुलांना पण आपण इन्शुलन्स घेताना इन्शुलन्स प्रोडक्शन होतच नाही आहे कारण पॅनक्रियाज काही काम न केल्यामुळं, कारण त्याच्यामध्ये इन्शुलन्स नावाचा घटक बनतच नाही आहे. त्यामुळं असे लहान मुलांना पण लहानपणापासून डायबिटीसच्या इन्शुलन्स घ्यायला लागतं. आज मला सांगायचं आहे की आज लहान मुलांना जर इंजेक्शन्स वर्ष 2 किंवा 3 वर्षापासून घ्यायला लागलं किंवा जन्मताच त्याला घ्यायला लागलं तर आयुष्यभर हा माणूस कसा जगेल, कसं आयुष्यभर काम करू शकेल? कारण ही समस्या मला एकट्यालाच भडसावत नाही किंवा नारायणधाममधल्याच लोकांना नाही किंवा आसपासल्या आपल्या इंडियातल्याच लोकांना नाही आहे तर अख्ख्या जगासमोर हे मोठं संकट येऊन बसलं डायबिटीजचं. आणि जर त्या संकटाला जर सामोरं जायचं असलं तर आज, कारण हा जेनेटिक आजार आहे. कारण आईवडिलांना आजार झाला तर तो मुलांना येणं म्हणजे येणंच आहे आणि त्यात एखादं थोडंफार इकडे तिकडे चेंजेस होतील पण यदा कदाचित तो होण्याची शक्यता असू शकेल त्याच्यावरती. म्हणून आपण पहिलं हा डायबिटीस टाईप 2 कमी करायचं असेल तर पहिलं आपल्या ज्या असणाऱ्या पाल्य लोकांमध्ये जे त्यांचे आईवडील आहेत पहिल्यांदा त्यांच्यापासून सुरुवात केली पाहिजे की त्यांनी हा डायबिटीस कंट्रोल ठेवला पाहिजे. कारण आजकाल नवीन पिढीमध्ये पण टाईप 2 नावाचा प्रकार की जो मेडिसिन खाऊन कंट्रोल केला जातो आणि भविष्यामध्ये आपल्याला माणसाचं शरीर त्या डायबिटीसवाल्यांचं दिसताना खूप छान दिसतं, बाबा काही आजार नाही आहे, पण आतमधून मात्र सगळं पोखरलं गेलेलं असतं आणि त्याच्या जीवनामध्ये त्याचं मेंटली असू द्या फिजिकली असू द्या त्याच्या जीवनामध्ये त्याला ज्यादा काही रस राहत नाही. हे कुणाला राहत नाही की ज्यांनी डायबिटीस अनकंट्रोल ठेवला आहे, पण ज्यांनी जो डायबिटीस कंट्रोल ठेवला आहे तर तो चांगल्या पद्धतीने त्याची लाईफ जगू शकतो. मैं दिन में 4 लेता था इंसुलिन, सुबह खाने नाश्ते से पहले, दोपहर में खाने से पहले और रात को खाने से पहले, और उसके साथ में एक एडिशनल एक और लेता था इंसुलिन. तो मुझे एक मेरा मित्र यहाँ पे आया था, वो कुछ यहाँ रह के गया, उसने मुझे यहाँ के बारे में बताया कि चिरनारायण धाम एक जगह ऐसी है जहाँ पर सब बीमारियों का इलाज है, वो भी एक कुदरती तौर के ऊपर. तो मैंने यहाँ के विज़िट किया, मुझे यहाँ का माहौल अच्छा लगा, यहाँ का वातावरण अच्छा लगा, तो मैं अगले दिन ही यहाँ पर अपना सामान लेके आ गया और मैंने अपना ट्रीटमेंट शुरू किया. तो मेरे आने के 5वें दिन से मेरा जो डायबिटी था वो कम होना शुरू हो गया. जो डायबिटी मेरा 200-250 इंसुलिन लगाने के बावजूद होता था वो मेरा एकदम से कम होना शुरू हो गया. तो आहिस्ते आहिस्ते मैंने यहाँ पर अपना इंसुलिन देना बंद कर दिया और आज मुझे यहाँ पर 9 हो गए हैं तो मैंने अपना इंसुलिन टोटली बंद कर दिया. जो दिन में 4 लेता था इंसुलिन वो मैं टोटली बंद कर दिया. मेरा वज़न वो भी काफ़ी कम हो गया. पहले मुझे जो डायबिटी की वजह से चलना मुश्किल होता था, मेरा पेट काफ़ी बढ़ गया था, तो मेरा वज़न भी यहाँ पर करीब 4 वज़न कम हो गया इसी 8-9 में. और यहाँ का सबसे बड़ी अच्छाई ये है कि यहाँ का वातावरण वो काफ़ी अच्छा है. यहाँ पर पहाड़ी एरिया है, सुंदर एरिया है, यहाँ पर ऑक्सीजन काफ़ी ज़्यादा है, यहाँ पॉल्यूशन बिल्कुल नहीं है. और सबसे बड़ी बात है कि यहाँ के जो स्टाफ है, डॉक्टर डोंगरे साहब और बाकी डॉक्टर साहब जितने भी है और बाकी स्टाफ, उनका जो उनका स्वभाव है बहुत कोऑपरेटिव है. ट्रीटमेंट के लिए बहुत बारीकी से देखते हैं, उनका स्टाफ भी बहुत बारीकी से देखते हैं कि वो ट्रीटमेंट क्या जरूरत है. और पहले जो अपने कस्ट लेकर जो पहला आदमी आता है उससे लेकर आखिरी जो उनका आता है अपने ट्रीटमेंट वाला उसके ऊपर भी उतना ध्यान देते हैं जितना पहले भी देते हैं. तो स्टाफ बहुत अच्छा है यहाँ का और ट्रीटमेंट बहुत ध्यान देते हैं डॉक्टर साहब और उनका स्टाफ. हाँ, डायबिटीज़ का आज़ार नहीं है वस्तुस्थिति. पहले तो डायबिटीज़ ला
हा डायबिटीज इरेग्युलर लाईफस्टाईल म्हणता येईल त्याला, किंवा आपल्या खाण्याच्या काही चुकीच्या पद्धती असू शकतील, व्यायामाचा अभाव असू शकेल, तणाव असू शकेल, आणि त्याच्याबरोबर असणारी हे जेनेटिक एक कारण पण असू शकेल, त्याच्यामुळं पण डायबिटीजसारखे आजार आज आपल्या समोर दिसायला लागले. डायबिटीज जर आपण व्यवस्थित पद्धतीनं जर मेंटेन केलं तर मी सांगू इच्छितो की इथले काही उदाहरण तुम्हाला सगळे पाहायला मिळतील की येणाऱ्या काही 3-4 दिवसामध्येच इथली सर्व ट्रीटमेंट सुरुवात करतानाच आम्ही पहिल्यांदा साखर चेक करून घेतो. प्राथमिक अवस्थेलाच आम्ही त्यांची फास्टिंग आणि पी पी चेक करून घेतो, युरिन रुटीन चेक करून घेतो, त्यांचा HbA1c एकदा मी टेस्ट करून घेतो. ज्या साखरेच्या ज्या लागणाऱ्या काही टेस्ट आहेत त्या सगळ्या टेस्ट आम्ही इथं नारायणधाममध्ये प्राथमिक वेळेस सगळ्या टेस्ट करतो. त्यांचे पास रिपोर्ट आम्ही सगळे पाहतो आणि त्याच्यावरती आम्ही या सर्व उपचार पद्धती सुरुवात करून घेतो. नारायणधाममधला येणारा प्रत्येक रुग्ण हा सकाळी 5-4:30 वाजता उठतो. 5 वाजता त्याला प्राथमिक अवस्थेमध्ये त्याला पहिलं एनिमा दिला जातो. म्हणजे असं म्हटलं जातं की 5 वाजता ज्यावेळेस उठतो हा पेशंट्स त्यावेळेस त्याचं पोट साफ, तर आयुर्वेदामध्ये कहावत आहे ज्यांचं पोट साफ तर त्याचे 100 आजार माफ. कारण पहिली प्राथमिक अवस्था ही पोटापासून साफ केली जाते, मलमूत्र याचं विसर्जन प्रॉपर केलं जातं. त्याबरोबर ते त्यांच्याबरोबर षटकर्मक्रिया असतील, जलनीती असेल, सूत्रनीती असेल, आयवॉश असेल, कुंजल असेल, नश्य नावाची ट्रीटमेंट असेल, त्यानंतर सकाळी हर्बल काढा दिला जातो आणि रोज सकाळी 1 तास योग नावाची क्रिया, ती क्रिया त्यांच्याकडून करून घेतली जाते. आणि या सकाळच्या आल्हाद वातावरणामध्ये सकाळी 7 ते 8 मध्ये त्यांचे 1 तास वॉकिंग करून घेतलं जातं. मला ह्या डायबिटीजला पहिले कंट्रोल करायचं असेल आणि डायबिटीज कंट्रोल करायचं असेल तर नारायणधाममध्ये येऊन राहणं अत्यंत गरजेचं आहे. नारायणधाममध्ये येऊन ही जीवनाची एक घडी बसवायची आहे आणि ही जीवनाची जर घडी तुमच्या लाईफमध्ये बसली तर मात्र तुमचा डायबिटीज कंट्रोल आला म्हणून समजा त्याच्यावरती. तर हे होते डॉक्टर उमेश डोंगरे. धन्यवाद डॉक्टर आपण दिलेल्या या मोलाच्या मार्गदर्शनबद्दल. वेळ झाली MKN आरोग्यमंत्र्या या विशेष कार्यक्रमात येथेच थांबण्याचे. नमस्कार.